ग्रेट पंचम द आर डी बर्मन से मैं बहुत इंस्पायर हुआ क्योंकि वो सांस से रिदम करते थे. मुझे बचपन में जब उनका गाना आता था दुनिया में तो मैं पूरा दिन मैं ऐसा करत सगड़ी करे अरे बाजी आई बोले जियाला काय झालंय का बिघडत आलंय का पण ते मला मला ते काहीतरी व्हायचं पण वो रिदम को मैं लेके सांस से कैसा रिदम करने का और दूसरे जो उससे लेके मैं और क्या प्रयोग कर सकता हूँ वॉइस को लेके. मला सॉरी टू इंटरप्ट पण पंचमदांचं तुम्ही जे करून दाखवलं दुनिया में लोगों में तो ऍक्च्युअली त्या रिदम मध्ये ते आणणं फार डिफिकल्ट आहे. मला ते त्या रिदम मध्ये प्लीज ते आम्हाला ऐकवा ना की त्या रिदम मध्ये ते हा मध्ये तुम्ही कसं. एकदा एकदाच मी पंचमदांना भेटलो. ओके म्हणजे एकदा प्रॉपरली भेटलो त्यांच्या म्हणजे ते अब्बाजीचे खूप मोठे फॅन होते. तबला खूप छान वाजायचे. अच्छा माझ्याकडे एक पिक्चर आहे म्हणजे पंचमदा अब्बाजी असे हात गळ्यात हात घालून उभे आहेत आणि ते खूप वेळा अब्बाजींचा सोलो असायचा तर तिथे यायचे आणि त्यांना भेटलोय. पण एकदा नितीन शंकर माझे एक मित्र आहे ते त्यांच्या बरोबर काम करत होते फिल्म सेंटर मध्ये तर मी बोललो मला भेटायचं आहे तर तू बोला चल ये ना. तर मी गेलो आणि नितीनने मला इंट्रोड्यूस केलं आणि बोला अरे अरे आओ 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 मी तू खास आपका बडा फॅन हूं बैठो बैठो. तर मी त्यांना एकच सांगितलं की पंचमदा आप जो वो सांस का रिदम करते हैं वो कैसे करते हैं मतलब मैं उसका बहुत दीवाना हूं. तो पहली बार एक्चुअली किसी ने उनको शायद ऐसा पूछा होगा. नेहमी लोक काय म्हणायचं तुम्ही काय छान मेलोडी केली काय छान रिदम केलाय काय छान अरेंजमेंट केली. पहिला बार एक आदमी मिला जो बोला आप जो सास से करते वो मुझे. तर मी तुम्हाला खरोखर सांगतो त्यांनी मला दोन तीन मिनिट ना अविनाश मी तुला सांगतो काय करून दाखवला जे मी करतोय ना त्याचं म्हणजे 10 times मोर ही जस्ट इन दॅट 2-3 minutes ना त्यांनी मला करून दाखवलं. माझं म्हणजे तोंड असं खाली गेलं असं बोलला काय बापरे. आणि मी म्हणजे तिथून निघालो मी त्यांना नमस्कार केला आणि ते गेले बाहेर काम करायला. मी कोणाला ना बोलता मी तिथून निघालो आणि हाजेलीला जाऊन 2 तास मी असंच बसलो होतो कारण मला काय झालं माहिती नाही मला. और उस वक्त से मेरे दिमाग में घुस गया कि नहीं मुझे ये करना है. तो वो मैं वो कंटिन्यूअसली मेरा एक्सपेरिमेंट आणि माझे एक्सपेरिमेंट्स मेन काय असतात ना बाथरूम मध्ये होतो कारण बाथरूम मध्ये आपल्याला एक नॅचरल रिव्हर्ब मिळतो. आणि कधी कधी मला म्हणजे वेळ गेला मला कळत पण नाही बायको बाहेरून थांब अरे आता 2 तास झाले बाहेर ये. तर मी माझ्या एक्सपेरिमेंट सगळे देतो. तर वो कैसे आहे अभि देखे ना म्हणजे कैसे रिदम में करते हैं वो दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है आंखों ही आंखों में यारों का दिल खो जा. अभी क्या ये और वो यहां माइक होता था पंचमदा यहां कैसे करते होंगे कैसे वो रिकॉर्ड होता था वो मुझे यही है ना.